महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सर्वपक्षीय खासदारांना घेऊन भेटण्याच्या सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न होता पण त्याला काहीशी बसल्याचं आज चित्र दिसलं याचं कारण हे आहे की ठाकरे गटानं आक्षेप घेतला आणि शिंदे गटाचे दोन खासदार हे गृहमंत्री कार्यालयाच्या दालनामधून माघारी परतले शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना सोबत घेऊन जात असताना ठाकरे गटाच्या खासदारांनी आपला आक्षेप नोंदवला आणि त्यामुळं माने आणि बारणे हे दालनामधून निघून गेले दरम्यान फक्त महाविकास आघाडीच्या खासदारांनीच अमित शहाची भेट घेतली सीमा प्रश्नावर आज गृहमंत्र्यांशी चर्चा होणार होती धैर्यशील माने हे खरं तर कोल्हापूरमधले म्हणजे अगदी सीमाप्रांतातलेच खासदार आहेत त्यांनाही या बैठकीला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांचा होता सोबतच श्रीरंग सुद्धा होते मात्र हे सगळेजण जेव्हा अमित शहा यांच्या दालनापर्यंत पोहोचले तेव्हा मात्र शिंदे गटाच्या खासदारांना आपल्यासोबत येण्यास ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप नोंदवला आणि धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे हे दालनामधूनच माघारी परतले आणि त्यामुळे फक्त महाविकास खासदार अमित भेट घेण्यासाठी पोहोचले आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय माहिती दिली प्रतिक्रिया दिली बघूया आज आम्हाला सविस्तर वेळ दिली याबद्दल मी माननीय अमित शहाचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी आमचे जे काही प्रश्न होते ते अतिशय शांतपणे ऐकून घेतले त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर आणि ज्या पद्धतीने कर्नाटकाचे मुख्यमंत्री ज्या काही गोष्टी पब्लिकली बोलत आहेत महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत ह्या सगळ्या गोष्टींची नोंद त्यांनी करून घेतली आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आज ई डीचं सरकार महाराष्ट्रात आहे त्यातले अनेक मंत्री आहेत किंवा ज्या पद्धतीने माननीय महाराष्ट्राचे माननीय गव्हर्नर साहेब ज्या पद्धतीने आहेत या सगळ्याची माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून त्यांना दिली त्याची त्यांनी नोंद घेतली आहे आणि माझा विश्वास आहे की त्याच्यातून ते काहीतरी मार्ग काढतील दोन्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा होण्याची काही शक्यता आहे का संदर्भात केंद्राकडनं मध्यस्थी होऊ शकते हो त्यांनीही त्याबद्दल ते, त्या त्या ते सविस्तर बोललेत गुजरातचं शपथविधी झाल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते काहीतरी मार्ग काढतील त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की केंद्राचे इंटरव्हेन्शन लवकरात लवकर होईल आत्ताचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत हे कधीही आणि कुठेही विरोधी पक्षाला कॉन्फिडन्समध्ये घेताना राज्याच्या हितासाठी कुठलीही कृती करताना दिसत नाहीत एक तर पहिले चोवीस तास महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पण आलं नाही ज्या पद्धतीने जेव्हा कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होते त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही कुठलाही स्टँड घेत नाही आहेत ते पाठराखण जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो जेव्हा छत्रपतींचा अपमान होतो जेव्हा शा फुले दाम्पत्याचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान होतो त्यावेळी नेहमीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या गोष्टी जेव्हा होतात हे पाप जेव्हा घडतं तेव्हा त्याची पाठराखण करतात हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट